लष्करी शाळा उघडून आरएसएस बहुजनांचा मेंदू हायजॅक करणार. आरएसएसची काळी टोपी बहुजनांना टोपी घालण्याच्या तयारीत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात एम एन मराठी. लष्करी शाळा उघडून आरएसएस बहुजनांचा मेंदू पुन्हा एकदा हायजॅक करण्याच्या तयारीत असून तशी त्यांची पावले पडताना दिसत आहेत. परिणामी लष्करी शाळेच्या नावाखाली आरएसएसची ही काळी टोपी बहुजनांना टोपी लावण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे या काळ्या टोपीपासून बहुजनांनी सावध राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा करून सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारमुळे आरएसएसचे अधिक फावले आहे. त्यामुळे बहुजन विरोधी निर्णय घेण्यास त्यांना मोकळे रान मिळाले आहे. लष्करी शाळेच्या नावाखाली बहुजन मुलांचे भवितव्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी शक्यता सामाजिक विचारवंतांनी व्यक्त केली आहे. कारण या राष्ट्राशी आरएसएस सारख्या देशद्रोही संघटनेचा सुतराम संबंध नाही. आरएसएस कशी दहशतवादी संघटना आहे याची पोलखोल माजी पोलीस महानिरीक्षक एस एम मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकात केली आहे. दरम्यान पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये लष्करी शाळा उघडण्याची तयारी आरएसएसने केली आहे. या शाळेत मुलांना लष्करात अधिकारी बनवण्यासाठीच प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. खरंच लष्करी प्रशिक्षण देणार की बहुजन मुलांची माती भडकवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या शाळेच्या संचालनाची जबाबदारी आरएसएसच्या विद्याभारतीकडे देण्यात आली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार आरएसएसचे तत्कालीन सरसंघचालक राजेंद्र सिंह उर्फ रज्जू भैया यांच्या नावावरून या शाळेचे नाव रज्जू भैया सैनिक विद्या मंदिर ठेवण्यात येणार आहे. शाळेची स्थापना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूरमध्ये केली जाणार आहे. आरएसएसला ही जमीन माजी सैनिक आणि शेतकरी राजपाल सिंह यांनी दान स्वरूपात दिली आहे. या शाळेत सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जाणार असून इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येणार आहे. आरएसएसचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास देशातल्या दुसऱ्या राज्यांतही अशा प्रकारच्या शाळा उघडल्या जाऊन बहुजन विद्यार्थ्यांना आरएसएसच्या नादी लावण्याचा खटाटोप सुरू झाला आहे अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसत आहेत. आतापर्यंत इतकेच. आपण पाहत राहा एम एन मराठी. धन्यवाद.